शिवाजी महाराजांविषयी मराठी भाष्य दिनाच्या दिवशी जे भगतसिंग कोश्यारी साहेबांनी अपमानजनक वाक्य वापरलेलं आहे त्याच वाक्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही सगळ्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे. ऍक्च्युली हे जे आहे सगळं फक्त आरएसएसने माजवलेला फंडा आहे. फक्त त्यांनी बोलायचं आणि एकमेकांच्यात दोषारोप करायचा हे फक्त त्यांनी ठरवलेलं आहे. नितीन गडकरी किंवा आपले माजी मुख्यमंत्री ह्यांनी जे करू नये ते आपले राज्यपाल करतात आहे. आता त्यांना ते देशद्रोही ठरवणार आहेत का? जसं नवाब मलिकांनी त्यांना देशद्रोही ठरवलं तसे ह्यांना पण देशद्रोही ठरवणार आहेत का? आमच्या सगळ्याच महिला आपण बघतात आहात की सगळ्या महिला आम्हाला त्यांना पुढच्या वेळेला माफ करणार नाही आरएसएस आणि बीजेपीला. आम्ही सगळे आता हे पुढे ठरवून आलेलंच आहे की 50% आम्हाला आरक्षण आहे. त्यांना त्यांची दाखवल्याशी राहणार नाही. सांगितलेलं आहे की ह्यांना सोडायचं नाही. ह्यांची युनिटी दिसली नाही पाहिजे म्हणून हे सगळं चाललं. आम्ही सांगतोय हे वरनं सांगितलं त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी सांगितलंय ह्यांच्या लोकांना येऊ देऊ नका आतमध्ये अजून हे करतील म्हणून हे सगळं माजवलेलं आहे ह्यांनी. आता तुम्ही बघताय राष्ट्रवादी काँग्रेस महिला संघ आक्रमक झालेला आहे आणि काही लोक गेटवरनं चढून येत आहेत. अशा पद्धतीनं मी मिलिंद जाधव TV10 लाईव्ह मधनं आज इथं लाईव्ह आलेलो आहे. महानगरपालिका सगळी राष्ट्रवादी काँग्रेसनं अगदी काबीज केल्यासारखी झालेली दिसत आहे इथं परिस्थिती. इथं स्त्री पुरुष महिला सगळेजण आक्रमक झालेले आहेत. आता हे गेट उघड्याला लावतात का काय करतात हा एक वेगळा प्रश्न आहे. आंदोलन संपलं नाही संपलं बाहेर लोकांना नागरिकांची काम असं काय करताय तुम्ही? पण सामान्य नागरिकांची काम अडकतात ना. तुम्ही उघडा ना. संपलं ना आंदोलन. आंदोलन संपलं ना. लोकांनी काय करायचं? संपलं ना आंदोलन. बीजेपीचं राज्य हुकुमशाही आहे. कायद्याचं राज्य नाही हे फक्त हुकुमशाहीचं हिटलरशाहीचं राज्य आहे. महाराष्ट्र आमचा आहे. इथे आम्ही गुलामगिरी चालू देणार नाही. ते घाबरलेले आहेत. त्यांना आता कळालेलं आहे की आपलं राज्य परत येणार नाही. कसं उघडलं?